यशवंत माने हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून 2019 निवडणुकीत अनुसूचित जाती गटातून निवडणुकीस उभे होते आणि निवडून आले। त्यांनी निवडणुकीसाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवलं, ते बनावट कागदपत्रांच्या आधारावरच मिळवलं। माने हे हिंदू कैकाडी जातीचे असून ही जात विदर्भात अनुसूचित जाती सवर्गात येते, मात्र उर्वरित महाराष्ट्रात विमुक्त जाती सवर्गात आहेत। माने हे इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी, मात्र त्यांनी स्वतःचे जातीचे दाखले बुलढाणा तालुक्यातील चिखली गावचे रहिवासी असल्याचं सांगून मिळवलं। मोहोळ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना माने हे या प्रवर्गात येत असताना त्यांची बनावट कागदपत्र दाखवून त्याचा दाखला मिळवला। एक प्रकार हा अनुसूचित जातीच्या सदस्यांवरचा अन्यायच आहे, शिवाय शासनाची आणि जनतेची फसवणूक आहे, असं क्षीरसागर यांनी म्हटलंय। दरम्यान आमदार यशवंत माने म्हणाले, त्यांनी जे आरोप केले आहेत ते आपल्या समोर आले नाहीत, मी कोरोना पॉझिटिव्ह असून उपचार घेत आहे, नंतर यावर उत्तर देईन, असं त्यांनी सांगितलंय। आताच काय पाठवलेलं आहे, पण आता बुलढाणा येथील माननीय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला तक्रार केली आहे सर, तर त्यांनी हा जातीचा दाखला, ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मला की त्यांनी 2008 साली जातीचा दाखला काढला, हा त्यांचा जातीचा दाखला ज्याच्यावर त्यांनी विधानसभा लढवली, हा जातीचा दाखला त्यांनी 2008 2009 ला वैधता करून घेतला, आपण त्याला व्हॅलिडिटी म्हणतो। ह्या व्हॅलिडिटी साठी कसं असतं, सेवा नोकरी आणि स्थानिक स्वराज संस्थेला आपण निवडून आला तरच व्हॅलिडिटी होती। तर आदरणीय आमदार साहेबांनी मुख्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे शाळेमध्ये क्लर्क अशी नोकरीचा भास केला आणि खोटा प्रस्ताव तयार करून 2009 ला हा प्रस्ताव जिल्हा जात पडताळणी विभागीय जिल्हा जात पडताळणी समिती क्रमांक 2 अकोला अमरावती विभागांना पाठवला आणि या शाळेला ही शाळा आजही अस्तित्वात नाही, त्यावेळेसही अस्तित्वात नव्हती। सदरची शाळा ही 2014 शासनाने मान्यता दिली आणि 2009 कारण शाळाच मान्यता 14 आली, तर 2009 ला मुख्याध्यापक असणं, एससीचा त्याच्यामध्ये क्लर्क असणं कॅटेगरीचा हा प्रश्नच उद्भवत नाही ना, म्हणजे सगळं बनावट कागदपत्र केलेले। तसा शासनाचा जे आपण याच्यामध्ये माझ्याकडे आहे, ज्या शाळेला यांनी मान्यता दिली ती शाळा 2014 ला शासनाने मान्यता दिली, महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय, म्हणजे 14 ला मान्यता आहे आणि हे 9 ला प्रस्ताव पाठवला।